नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय सप्ताहाचे औचित्य साधून आर्थिक साक्षरता केंद्र ठाणे अंतर्गत गोविंदवाडी येथील प्राथमिक शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। भाजपा प्रभाग क्रमांक 34 गोविंदवाडीच्या वॉर्ड अध्यक्षा शबाना शेख यांच्या प्रयत्नांनी व पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून घेता येतो, परंतु त्यासाठी अशा योजना तसेच त्यांचा लाभ कसा घ्यावा यासाठीच्या पद्धतीची माहिती नागरिकांना असणं आवश्यक असतं। महाराष्ट्र बँकेच्या वित्तीय सल्लागार सविताताई पावसकर यांनी सदर आर्थिक साक्षरता कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यात डिजिटल बँकिंग, विविध सरकारी योजना, तसेच खाते कसे उघडावे, कर्जफेड योग्य रीतीने करून बँकेतील आपली पत कशी वाढवावी अशा अनेक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन देण्यात आले। यावेळी भाजपच्या दीपा शर्मा तसेच सोपारकर व इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती। हम लोग में शबाना और हम लोग यहाँ पे मिलके कई योजनाओं का लाभ हम लोग यहाँ की पब्लिक को देते हैं, और आज भी हमारा यही उद्देश्य था कि हम लोग महाराष्ट्र बैंक से पावसकर मैडम के थ्रू और यहाँ के पब्लिक को हम योजनाओं का लाभ दें, और जिनका भी अकाउंट नहीं है उनका हम अकाउंट खुलवा के दें। बस यही मेरी यहाँ की पब्लिक के लिए यही मेरी सेवा है। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 गोविंदवाड़ी कल्याण येथे एका प्राथमिक शाळेमध्ये आम्ही सविताताई पावसकर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वित्तीय सल्लागार च्या वतीने महाराष्ट्र बँकेतर्फे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कडून समन्वय साधून अनेक योजना राबवण्याचा उपक्रम आमच्या पावसकरताई करतायत। संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे कार्य आहे, आणि म्हणून आम्ही ठरवलं इकडची वॉर्ड अध्यक्ष शबानाताई हिला सांगितलं, त्याप्रमाणे तिने संपूर्ण सगळी माहिती देऊन आणि इथे उपस्थित राहायला सांगितलं, त्या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा सगळेजण प्रयत्न करतायत। मैं 34 वार्ड की वार्ड अध्यक्ष हूँ, और ये महाराष्ट्र बैंक का मैंने प्रोग्राम रखा है, और इसका लाभ जो भी योजना है गवर्नमेंट से उसका लाभ देने के लिए जनता के लिए मैंने प्रोग्राम रखा है। मी सविता पावसकर बैंक ऑफ महाराष्ट्र वित्तीय सल्लागार आर्थिक साक्षरता विभाग रिजर्व बैंक ऑफ इंडियाच्या वतीने आज 2021-22 वित्तीय समावेशन सप्ताह याचं आयोजन आज आपण करतो आहोत। या निमित्ताने BJP सोपारकर मॅडम, शबाना शेख आणि दीपा शर्मा आणि माझ्याबरोबर धम्मपाल MCDचे आहेत, असे आम्ही सगळे या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की यामध्ये लोकांनी बँकिंग क्षेत्रामध्ये जोडले गेलेल्या लोकांनी बँकेच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या अंतर्गत जे कर्ज प्रकरण केली जातात त्यामध्ये विशेषतः कर्जाची परतफेड कशा पद्धतीने त्यांनी करावी, उत्तम पद्धतीनं करून आपलं क्रेडिट कसं वाढवावं याबाबत त्यांना आम्हाला समजावून सांगायचं आहे। यासाठी हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे। फिनान्शियल लिटरसी अंतर्गत हा आम्ही प्रोग्राम करतो आहोत। या प्रोग्रामच्या वतीने बऱ्याच लोकांना अनेकांना आपला क्रेडिट स्कोअरसुद्धा माहिती नसतो, तो कसा आपण पाहायचा आहे, बँकेमध्ये जाऊन कसा मिळवायचा आहे हे सगळं त्यांना समजावून आज दिलं जाईल। त्यानंतर बऱ्याच वेळेला रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सनुसार जे काही बँकेमध्ये चेंजेस होतात त्या संदर्भात लोकांना अवेअरनेस त्यांच्यामध्ये करणं हे आमचं आजचं काम आहे। सरकारी थोडक्यात योजना आणि बँक थ्रू राबवल्या जाणाऱ्या योजना यांचा कुठेतरी संयुक्त पणे मेळ घालणं हे आमचं आजचं काम आहे, आणि यामध्ये बँकेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कुठे कुठे वेगळे वेगळे ॲप्स वापरले जातात त्या ॲप्सची डाउनलोड लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये स्मार्ट मोबाईलमध्ये करावेत आणि त्या थ्रू घरी बसून बँकिंग व्यवहार करावेत, यासाठी डिजिटल बँकिंग आज आम्ही याबद्दल त्यांना माहिती देणार आहोत।
कारण डिजिटल बँकिंग खूप महत्त्वाचं आहे. लोकांनी बँकांमध्ये गर्दी न करता घरी बसून पैसे ट्रान्सफर करणं, आपला बॅलन्स बघणं, बिलांची पेमेंट्स करणं, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या आपण त्यांना घरी बसून मोबाईलद्वारे शिकवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.